सांगलीत आज कुस्तीचा थरार रंगणार आहे, पण ही नेहमीसारखी कुस्ती नाही आहे. ही आहे बेमुदत निकाली महाकुस्ती, लोखंडी पिंजऱ्यातली महाकुस्ती. कशी असते ही पिंजऱ्यातली कुस्ती पाहूयात हा खास रिपोर्ट. कुस्ती म्हणजे आखाडा, आखाड्यातली लाल माती, कडाडणारी हलगी, प्रेक्षकांचे चित्कार आणि एकमेकांना चितपट करण्यासाठी भिडलेले मल्ल, ही झाली पारंपरिक कुस्ती. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक जिंकण्यासाठी मॅटवर रंगणारी कुस्ती ही आपल्या परिचयाची आहे. आतापर्यंत WWE चॅम्पियनशिपसाठी लोखंडी पिंजऱ्यातली रक्तरंजित फायटिंग आपण पाहिली. बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या सिनेमातही लोखंडी पिंजऱ्यातल्या उत्कंठावर्धक रोमांच आपण अनुभवला. आता येत्या 18 जानेवारीला कुस्तीच्या पंढरीत सांगलीमध्ये कुस्तीचा हाच आगळा वेगळा डाव रंगणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर बंद लोखंडी पिंजऱ्यातली निकाली महाकुस्ती खेळवली जाणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उपविजेता ठरलेला पैलवान किरण भगत आणि बेल्जियममध्ये सराव करणारा भारतीय पैलवान WWE चॅम्पियन मनजित सिंग यांच्यात हा कुस्तीचा आगळा वेगळा सामना रंगणार आहे. खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळात बंद लोखंडी पिंजऱ्यातल्या बेमुदत निकाली कुस्ती खेळल्या जायच्या. इमामबाक्ष विरुद्ध अलेक्झांडर सेसर, व्हॉन क्रेमार विरुद्ध मल्लाप्पा तडाखे, हुसेन गुंगळू विरुद्ध शहनवाज बख्श यांच्यातल्या कुस्ती अजूनही कुस्तीप्रेमींच्या स्मरणात आहेत. आता 70 वर्षांनंतर त्याच परंपरेला पुन्हा सुरुवात होतीये. सांगलीत 18 जानेवारीला पैलवान कुस्तीप्रेमी संघटनेची स्थापना होतीये. यानिमित्तानं महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान मारुती जाधव यांच्या संकल्पनेतून या बंद लोखंडी पिंजऱ्यातील महाकुस्तीचं आयोजन करण्यात आलंय. कुस्तीचे वैशिष्ट्य म्हणजे पिंजऱ्यात कुस्ती असणार, त्यो पैलवान, जो पैलवान पूर्ण हरला असा म्हणजे पाठ टेकल्यावर नाही, ही वेगळीच कुस्ती आहे. स्वातंत्र्यानंतर भारतात आणि ती पण महाराष्ट्रात पहिल्यांदाच कुस्ती होत्या. त्यो कुस्ती हरला असं म्हणजे पाक दमून पडल्यानंतरच त्यानं स्वतः जो विजय होईल पैलवान त्यानं स्वतःहून येऊन कुलूप उघडायचं आणि मग त्यानं बाहेर यायचं असं नियोजन आमचं. ही महाकुस्ती नेमकी कशी खेळवली जाईल आपण पाहूयात. लोखंडी पिंजऱ्यात किरण भगत आणि मनजित सिंग या दोन पैलवानांना बंद केलं जाईल. या पिंजऱ्याला बाहेरून कुलूप लावलं जाईल. जोपर्यंत एक पैलवान थकून हरणार नाही तोपर्यंत ही निकाली कुस्ती सुरूच राहील. जो पैलवान जिंकेल तो स्वतः पिंजऱ्याच्या बाजूला असलेल्या किल्लीनं कुलूप उघडून बाहेर येईल. किरण भगत आणि मनजित सिंग पैकी कोण बाजी मारणार याकडे तमाम कुस्तीप्रेमींचं लक्ष लागलंय. या निमित्तानं खंडित झालेली पिंजऱ्यातल्या कुस्तीची परंपरा पुन्हा एकदा सुरू होतीये. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.